दुष्काळी यादीत मंगळवेढा तालुक्याला डावलणे तसेच प्रलंबित प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे जनतेबरोबरच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या नाराजीचा फायदा घेण्याची संधी असतानाही काँग्रेस नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला. काँग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढ्याच्या प्रश्नाला न्याय कोण देणार असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर, संत चोखोबा स्मारक, सध्याच्या दुष्काळाच्या यादीतून मंगळवेढ्याला डावलणे या घटनांमुळे शेतकऱ्यांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच पंढरपूर दौरा झाला. त्या दौऱ्यात मंगळवेढा तालुक्याच्या दृष्टीने एखादी घोषणा होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसा कुठचाही प्रकार न झाल्याने सत्ताधाऱ्यांवरील नाराजीत आणखी भर पडली आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर रान उठवण्याची संधी काँग्रेस पक्षाला असताना पक्षाचे जिल्ह्यातील नेते तसेच लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. किमान त्यांनी या प्रश्नावर मतदारसंघात येऊन आवाज उठवला असता तरी लोकांची सहानुभूती मिळवण्याची संधी काँग्रेसला होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या निवडीवरच सुरुवातीच्या काळात काहीने आक्षेप घेतला होता, मात्र त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर शहरामध्ये स्वतंत्र कार्यालय उघडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करत काँग्रेसची संघटना जुळवणी सुरू केली होती. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्याबरोबर जाऊन स्वाभिमानीच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा, नवरात्रीत राबवलेला आपुलकीची भेट हा उपक्रमाद्वारे ते मतदारांच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने जिल्हा नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. लोकसभेच्या 2014 व 2019 निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. स्थानिक आमदार विरोधी पक्षाचे असतानाही मंगळवेढ्यातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दोन्ही वेळेला मताधिक्य मिळाले, परंतु ते या मतदारसंघातील प्रश्नावर फिरकले नाहीत, त्यामुळे फक्त निवडणुकीपुरते येऊन लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून दोन निवडणुकीत झालेला आहे. त्यामुळे भविष्यात इथल्या मतदारांकडून सावध पवित्रा घेतला जाऊ शकतो. सोलापूर येथे आज लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांची बैठक झाली. त्या तालुकानिहाय प्रश्न जाणून घेण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनीही तेच प्रश्न नेत्यांच्या कानावर घातले, त्यामुळे मंगळवेढ्याच्या प्रश्नावर काँग्रेसला आवाज उठवण्याची संधी आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याला 2.25 महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना या काळात काँग्रेस नेते या प्रश्नांकडे कशा पद्धतीने लक्ष देतात यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.